नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव, शेती मित्र कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मंडळी, लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा तब्बल 40 दिवसांच्या सुट्टीवर गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली सोयाबीनची पिकं धोक्यात आली आहेत। सुरुवातीला पेरणीच्या वेळेस पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र नेमकं पिकांच्या फळधारणेच्या वेळीच पावसानं दांडी मारल्यानं सोयाबीन हातचं जाण्याच्या मार्गावर आहे। पाहूयात या शेतकऱ्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सततचा 4 वर्षाचा दुष्काळ सहन केल्यानंतर या मोसमामध्ये पाऊस चांगला झाला आणि शेतकऱ्यांच्या आशा कुठेतरी पल्लवी झाल्या। मात्र आता शेतकऱ्यांपुढे एक नवं संकट निर्माण झालेलं आहे। आपण आता सध्या शेतामध्ये आहोत, आपण बाजूला पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि सोयाबीन या अति चांगलं जोमामध्ये इथं आलेला आहे। मात्र या सोयाबीनला कसल्याच प्रकारची शेंग लागली नाही, त्यामुळं शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट निर्माण झालेलं आहे। आणि आपण या बंधाऱ्यावर पण पाहू शकता की शेतकऱ्यांनी अख्खं सोयाबीन शेंगा न लागल्यामुळं पूर्ण सोयाबीनच बंधाऱ्यावरती उपसून टाकलेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांकडून आता एक मागणी केली जाते आहे की कृषी अधिकाऱ्यांनी शेतीवरती येऊन पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर पंचनामे करून जी काय ती मदत आहे ती शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशीच शेतकरी वर्गातून आता मागणी केली जाते आहे। आणि रब्बीच्या पेरणीसाठी थोडासा हातभार लागेल अशी शेतकऱ्याची आता अपेक्षा आहे। सचिन अंकुलगे, जय महाराष्ट्र, लातूर। आज जवळपास 3-4 वर्ष निसर्गानं साथ दिलेलीच नाही, दुष्काळ होता आणि त्याच्यानंतर थोडा पाऊस व्यवस्थित झाला। यावर्षी पीक असं जोमात आलं की बैला काही का होणार यावर्षी समाधानाचं असं वाटलं। पण त्याच्यानंतर महाबीजचं बियाणं आणून पेरलो तर मोप सोयाबीन उंच आहे, पण सोयाबीनला एक फुल आणि शेंगही नाही। आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानं पाऊस दडी मारल्यानं पावसाचा दोष आहे का बियाणामध्ये दोष आहे हेच कळायला मार्ग नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळपास 70-80 हजार खर्च आलेला, आता काढणीला जवळपास 70-80 हजार खर्च येणार आहे। ते घालायचे कुठून? हे पेरणीला सुद्धा कर्ज काढून, सावकाराकडून कर्ज काढून पेरणी केलेली आहे। असं संकटावर संकट शेतकऱ्यावर येत आहेत। वेळोवेळी तहसीलला अर्ज देऊन सुद्धा काही दखल घ्यायला कोण तयार नाही नुकसान भरपाईची। आणि स्वतः पालकमंत्री इथले असल्यामुळं आम्हाला पालकमंत्र्याकडून अशी अपेक्षा आहे की या बातमीची तात्काळ दखल घेऊन त्वरित पंचनामे करायचे आदेश द्यावे ही विनंती। आणि शासन दरबारी म्हणजे तहसीलला गेलं, कृषी अधिकाऱ्याला गेलो, कागद अर्ज द्या, अर्ज दिले तर कुणीकडे यायला तयार नाही, आज येतो उद्या येतो असे नुसत्या टोलवाटो द्या। आणि ह्याला कोण वाली, शेतकऱ्याला सध्या कोण वालीच राहिलेलं नाही। शासन त्याची दखल घेणार ना कोण बघायना, तलाठी येणार, तहसीलदार येणार, कोणच काही नाही। आणि अशा परिस्थितीत आता शेतकरी एवढ्याच्या टोकाला येऊन टेकला आहे की आता ह्याला आत्महत्येचा दुसरा काही पर्याय राहिलेला नाही। आणि ह्याच्यातून जवळजवळ म्हणजे 100% सोयाबीनची पेरणी झालेली आहे, त्याच्यातून 70-80% तर हे म्हणजे बगर असाच प्रकार झाला की त्याला शेंगच नाही। आता काय मागणी काय तुमच्या सगळ्या? आता मागणी काय की शासनानं ह्याची ह्याचं काय ते सर्वे आहे, त्याला जे बी काही करायचं आहे ते तातडीनं करावं। आणि आता ह्या आपणाला रब्बीची पेरणी आहे, ह्या रब्बीच्या पेरणीसाठी म्हणजे त्याच्या अगोदर ह्याला हे बाहेर काढून आणि त्याची आम्हाला म्हणजे पेरण्याची ह्याची त्याच्यासाठी आर्थिक मदत तातडीची द्यावं आणि ह्याच्यातून ह्या संकटातून बाहेर काढावं। काय सर, सतत 4 वर्ष दुष्काळ होता, 4 वर्षापासून दुष्काळ होता, या वर्षी काही तर पाऊस पडला मिरगाचा, त्याच्यामुळं पाणी पेरणी केली सोयाबीनची पेरणी केलो, पेरलो, सगळं झालं, कशात काय फरक बसला, बियात बसला का कशात हवामानामध्ये, ह्याच्यामध्ये कशात पाऊस पडला नाही का बियात बसला की सोयाबीन शेंगाच लागले नाही, तर ती काढून टाकलो बाजाराला, काय हो का ही काढून टाकलो सगळं, आता पुढली रबी तर गौसल काहीतर होईल म्हणून काढून टाकलं सगळे। आता काय करावं काय नाही, एवढा मोठा खर्च केला सगळं, व्याजी पैसे काढून पेरणी खत सगळं आपलं खर्चा केला, त्याच्यातून काही निघेल म्हणलं तर काहीच नाही, वाळून चाललं सोयाबीन म्हणून काढून टाकलं, आता रबी तर काहीतरी येईल म्हणून त्याच्यावर बसली अपेक्षा आहे, त्याच्यात तुम्ही पैसे नाहीत काही नाही, व्याजी पैसे काढून सगळं हे सगळा केलेला खेळ आहे सगळा, ते काहीच नाही, शासन काही बघणार काही दुर्लक्ष करू लागले, काही नाही पंचनामे केले नाही काही नाही, काहीतर शासनानं काहीतर
मदत काही तर करावं शेतकऱ्यासाठी म्हणून ही अपेक्षा आहे आमची. आणि आता आपण यशोगाथा पाहणार आहोत भंडारा जिल्ह्यातील पवन कटणकर या तरुणाची. सांगली इथून रसायनशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर या युवकानं नोकरीऐवजी शास्त्रशुद्ध पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करणं पसंतच केलं. त्यासाठी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केवळ 2 गाय घेऊन केली. विशेष म्हणजे निव्वळ दूध उत्पादनावर अवलंबून न राहता त्यांनी गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून गांडूळ खतं, फेसपॅक, लिक्विड डिटर्जंट, कीडनाशक आणि मंदिरात वापरले जाणारे धूप स्टिक अशी अनेक उत्पादनं बनवलेली आहेत. पाहूयात. यांच्या केंद्रातून मी गांडूळ खत घेऊन गेलो आणि गांडूळ खत मी 2.5 एकरमध्ये टाकला 4 क्विंटल. आणि पहिलाच वेळ होता माझ्या याच्या अगोदर शेणखताचा वापर केला, पण पहिल्यांदा मी गांडूळ खताचा वापर केला. आणि पेपर किंवा इकडे तिकडे वर्ष आपल्या गेल्यावर याचा खूप प्रचार प्रसार होत होता. आपणही काहीतरी प्रॅक्टिकल केलं पाहिजे म्हणून आता गावातच तयार झाला, त्याचा उपयोग घेतला पाहिजे. तर आपण 2.5 एकरामध्ये मी गांडूळ खत टाकला आणि कीड नियंत्रणाचाही वापर केला जे आपला गोमूत्रापासून बनतो. तर मी कधीच त्याच्यामध्ये 2.5 एकरमध्ये एवढा धान कधी काढला नाही. माझं एज्युकेशन मी 2013 साली केमिकल इंजिनिअरिंग म्हणून पासआउट झालो सांगलीवरून. पासआउट झाल्यानंतर मला नागपूरला गोयल टेक्नोकेममध्ये मी नोकरीला होतो 10 महिने. तिथून मला म्हणजे 16 ते 32 तास काम करावं लागत होतं. त्याच्यामुळे मी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण जर दुसऱ्यांसाठी 16 ते 32 तास काम करू शकतो तर मग आपल्या स्वतःसाठी का बरं नाही. हीच कल्पना लक्षात घेऊन मी माझ्या गावी आलो आणि गावात कुठलं बिझनेस आपण करू शकतो तर माझ्या डोक्यात म्हणजे डेअरी फार्म हाच एक बिझनेस आला आणि तो मी सुरू करण्याचा विचार केला. सुरुवातीला गांडूळ खत पीक नियंत्रक तयार करायला लागलो आणि मग गांडूळ खत कीट नियंत्रक तयार केल्यानंतर त्याचा फायदा काय लोकांना म्हणजे समजत नव्हतं की गांडूळ खत म्हणजे काय आहे. तर गावातले 1-2 शेतकरी आहेत त्यांना मी स्टार्टिंगला फ्रीमध्ये गांडूळ खत दिलं. त्यांचा रिझल्ट मिळाला म्हणून मग त्यांनी परत मागणी केली आणि हळूहळू असंच विस्तार होत गेला आणि आजच्या कंडिशनमध्ये गांडूळ खतची आणि कीट नियंत्रकाची डिमांड खूप चांगली. त्याकडे सद्यस्थितीमध्ये माझ्याकडे 130 लिटर दूध आहे. त्या 130 लिटर दूध पैकी 100 लिटर दूध मी माझे मित्र माझे गावातले मोतीलालजी ठवकर यांच्या मार्गदर्शनातून मी तुमसरला घरोघरी 200 लोकांपर्यंत मी म्हणजे माझे आपल्या डेअरीचं दूध पोहोचत आहे. 100 लिटर दुधापासून मला म्हणजे 1 लिटरचा 38 म्हणजे 25 रुपये रेट मिळत होता तो आता मला 38 रुपये रेट मिळत आहे आणि त्याच्यापासून मला 1,14,000 रुपये मिळत आहेत महिन्यागाठी. आणि उर्वरित जो 30 लिटर दूध आहे त्याच्यापासून मी दही पनीर अशा वस्तू तयार करतो त्याच्यापासूनही मला महिन्यागाठी 36,000 रुपये मिळत आहेत. अशा प्रकारे दुधा फक्त मेन दुधापासून मला 1.5 लाख रुपये महिन्यागाठी मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त दुधा व्यतिरिक्त शेण गोमूत्रापासून माझ्या आजच्या कंडिशनमध्ये गांडूळ खत कीट नियंत्रक गोनाईल उपटन आणि धूपस्टिक असे 5 प्रकारचं म्हणजे उत्पादन सुरू आहे. त्याच्यापासूनही महिन्याला मला 60 ते 70 हजार रुपयाचा नफा मिळत आहे. म्हणजे 60 ते 70 हजाराचं उत्पन्न होत आहे. त्याच्यापैकी 1/2 खर्च वजा जाता मला 30 हजार रुपयाचा नफा होत आहे. म्हणजे शेण आणि गोमूत्रापासून 30 हजार आणि दुधापासून 45 हजार असे मला 75 हजार रुपयाचा नफा होत आहे. शेतीमित्र कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर पाहूया तर सातारा जिल्ह्यात फुललेली झेंडूची शेती. मंडळी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि ही म्हण साताऱ्यातील कोरेगावात सत्यात उतरताना दिसते. इथल्या जालेंदर सोळसकर यांनी खडकाळ माळरानावर झेंडूची फुलांची लागवड केली. हा हंगाम विविध सणांचा असल्यानं बाजारात झेंडूंच्या फुलांना चांगली मागणी आहे. शिवाय 50 गुंठ्यात तब्बल
40 टन झेंडूच्या फुलांचा तोडा झाल्यानं आणि दरही उत्तम मिळाल्यानं त्यांच्या कष्टाला फळ मिळताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शेती केली जाते. साताऱ्याची भौगोलिक रचना जी आहे ती थोडीफार वेगळी असल्यामुळं काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी पाऊस पडत नाही. यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शेती केली जाते. काही भागांमध्ये फळ लागवड केली जाते, काही भागांमध्ये भाजीपाल्याची शेती केली जाते, तर काही भागांमध्ये फुलशेती केली जाते. गेल्या वेळेला आपण फळ भाजीपाल्याची लागवड बघितली, यावेळेला आपण फुलशेती बघणार आहोत. सोळशीचे जालिंदर सोळसकर जे आहेत यांनी उत्तम प्रकारची फुलशेती केलेली आहे. कशा पद्धतीने त्यांनी ही फुलशेती फुलवलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुपेकर साहेब मला सांगा, सोळसकर साहेब मला सांगा की कशा पद्धतीनं आपण ही फुलशेती केलेली आहे, काय पद्धतीनं याला कुठली खतं वापरली आणि कशा पद्धतीनं लोकांना सांगाल की फुलशेती उत्तम आहे. हां, सर्वसाधारण मी फुलशेतीकडे अशा पद्धतीने वळलो की सर्वे मी केला की मार्केटमध्ये सध्या आपण जर ह्यावेळेस लागवड मार्चमध्ये लागवड केली तर कुठल्या फुलशेतीला कशाला दर सापडू शकतो. सर्वसाधारण सर्वे केल्यानंतर असं जाणवलं की आपण झेंडू पीक जर आपण केलं तर चांगल्या पद्धतीने दर वगैरे सापडू शकतो. कारण कुठलंही फुलशेती किंवा झेंडू पीक जर आपण उन्हाळ्यामध्ये केलं तर हाय टेम्परेचरमुळं उत्पादन क्षमता कमी होती. त्यासाठी काय त्याला उपाययोजना केल्या पाहिजे त्या पद्धतीने सर्वे करून मी सर्वसाधारण 20 मार्चला झेंडू पिकाची लागवड केली. आणि ती लागवड केल्यानंतर सर्व 55 ते 60 दिवसामध्ये 20 मेला रोपांचं उत्पादन चालू झालं. कारण काय होतं की ज्यावेळेस टेम्परेचरमध्ये लागवड केल्यानंतर उत्पादन कमी गावतं, झाडाची वाढ होत नाही. आणि जर पुढं आपण बघितलं तर मे महिन्या जूनमध्ये पालखी वगैरे असते, पंढरपूरची पालखी वगैरे निघाली असते, त्या पिरियडमध्ये भरपूर जर असतो, मधल्याही पिरियडमध्ये जर असतो, त्यानंतर गणपती सापडतो. आणि लोकांचं आपलं सर्वांचं टार्गेट काय असतं की दसरा आणि दिवाळी हे टार्गेट आपण डोक्यामध्ये ठेवतो. आणि सर्वच लोक एका वेळेस लागवड करतात आणि त्या उत्पादनावर विपरीत परिणाम दरावर पण होऊ शकतो. त्यामुळं हा ऑड सीझन जर आपण केला, फक्त नैसर्गिक परिस्थितीवर आपण कशी मात करू शकतो अशा पद्धतीचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचर असल्यामुळं मी केमिकलचा जास्त वापर केला नाही, हर्बल औषधांचा वापर केला. काय होतं की प्रामुख्याने ह्या पिकाला व्हायरसचा प्रॉब्लेम असतो, त्यानंतर लाल कोळीचा प्रॉब्लेम, माईटचा प्रॉब्लेम असतो, थ्रीपचा प्रॉब्लेम असतो, निमेटोडचा पण खाली जमिनीमध्ये त्याला झेंडूला जास्त येत नाही. आणि अशा पावडरी मिल्डू, डवनी मिल्डू आणि उशिरा येणारा ते रूट मरचा पण प्रॉब्लेम असतो. मग अशा वेळेस पूर्णपणे जर आपण हर्बलमध्ये जर ट्रीटमेंट केल्या कारण तर तुम्हाला झाडाला शॉक बसत नाही. त्यासाठी मी हर्बलचा ट्रीटमेंट केल्यामुळे झाडांची ग्रोथ पण चांगली झाली, उत्पादन पण वाढलं आणि कुठल्याही रोगाला वगैरे पीक बळी पडलं नाही. असं साधारण आता तुम्ही म्हणताय मे महिन्यापासून तुमचा प्लॉट सुरू झाला, मार्चमध्ये तुम्ही याची लागवड केली, बरोबर आहे? तर मे महिन्यापासून हा जो सप्टेंबर चालू आहे या सप्टेंबरपर्यंत अंदाजे किती टन उत्पन्न तुम्ही काढलं आणि किती लाखांचं उत्पन्न अंदाजे तुम्हाला मिळालं? मे महिन्यापासून आता ज्यावेळेस लागवड मी केली का नाही, मे महिन्यापासून ते आत्तापर्यंत जवळपास 4 महिने झाले, 3.5 ते 4 महिने. ह्याच्यामध्ये दर मी चौथ्या दिवशी 1.5 ते 2 टन आपण उत्पन्न काढतो. आणि आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने 35 ते 40 टन उत्पादन निघालं. आणि 40 टन उत्पन्न निघाल्यानंतर सरासरी ॲव्हरेज रेट मला 35-40 सापडला. वेगवेगळ्या पद्धतीने शेती खरं तर करता येते. जे शेतकरी फळं लागवड करतात किंवा भाजीपाला करतात यांना जर फुलशेती घ्यायची असेल तर ऑड सीझन तुम्ही घ्या. सोळसकर साहेबांनी जसं सांगितलं, तुम्ही लोकांची गरज काय आहे ही बघा. उत्सव असतात, वेगवेगळ्या उत्सवांच्या अगोदर जर ही फुल लागवड तुम्ही केली तर चांगलं उत्पन्न नक्कीच तुम्ही मिळवू शकता. कॅमेरामन राम पवार, समी सचिन जाधव, जय महाराष्ट्र, सातारा. मंडळी, हिंगोली जिल्ह्यातील खाबाळा गावातील दासराव पवार यांच्या शेतातली सोयाबीन, कापूस ही पिकं पावसाभावी जळू लागली होती. परंतु दासराव पवार यांनी पर्याय शोधला आणि 3 एकरात कांदा, लसूण, शेवगाया, पालेभाज्या आणि त्यात सोबतीला जोडून झेंडूच्या फुलांची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक पद्धतीचा वापर केला आणि पाण्याची बचत करत उत्तम लाभ मिळवला आहे. हवामानाचा अंदाज आणि बाजारपेठेचे भाव हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी जर शेती केली तर दुष्काळावर मात करू शकतो असं खांबाळा येथील शेतकरी दासराव पवार यांनी दाखवून दिले. 4 एकर शेतात कांदा, लसूण, झेंडू आणि शेवग्याची लागवड करून 1 वर्षात 4 लाख रुपयाचं उत्पन्न काढून दाखवले. त्यासाठी त्यांनी पाण्याचं नियोजन 1 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकून
तुषारद्वारे या पिकांना जगवलं. याच पद्धतीनं जर इतर शेतकऱ्यांनी जर शेती जर केली तर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, उलट दुष्काळावर मातही करता येईल. बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली. शेतीमित्र कार्यक्रम एक छोटासा ब्रेक, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. म्हणजे पुण्याजवळच्या भागात भाताचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. इथलं मुख्य पीक म्हणजे इंद्रायणी तांदूळ. परंतु सध्या उष्ण दमट वातावरणामुळे पुण्याजवळील मावळ भागातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतातील भात पिकावर कर्परोगानं थैमान घातल्यानं शेतकरी त्रस्त आहेत आणि त्यामुळेच आधीच जाणून घेणार आहोत इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या काय आणि त्यानंतर पाहूयात यावरील तज्ज्ञांचं मार्गदर्शन. कमीत कमी 2.5 एकर जमीन आहे. 2.5 एकरला सगळ्यांना सुद्धा आरोप पसरलेला आहे. कमीत कमी माझं 50 किलो बिनू पडलं. खत वगैरे म्हणजे सगळं बराच खर्च झाला आहे. 2-4 गुणी खताच्या झाल्या आणि लावगड बिवगड जो खर्च होऊन बराच खर्च आमचा झाला. तरी 10-15 हजार रुपये आमचा खर्च झाला. आता काय परिस्थिती आहे, आता जर हे पीक पाहिलं तर कसल्या कामाचं राहिले आता पिके? हे काय बिन कमी झालं ना, त्याच्यात काय आता काय पेंढा कापता यायचा नाही आणि भात पण पदरात पडायचा नाही. जनावरांना द्यायचं म्हटलं तर जनावर सुद्धा खाणार नाही अजिबात. काय होईल काय जनावरला बाधा होईल ना. ह्याच्यात आता शेतकरी 60-70% भात शेतीतून तर वाया गेलेलाच आहे. त्याच्यात आता काही होऊ शकत नाही. भात शेतीत झालं तर काही होऊ शकत नाही. आता त्याच्यात निम्मा पेंडा वाया गेलेला जे करपा, हा करपा आपण म्हणतो ना, किडा ते सगळं करपून गेलेलं आहे. तर 60-70% शेतकरी वाया गेलेला आहे. मुद्दल तरी निघेल का तुमच्या? आता ह्याच्यात मुद्दल निघणार नाही. मुद्दल निघू शकत नाही, काही होऊ शकतच. आताची परिस्थिती अशी का लावगड झाली, त्याच्यानंतर मग लावगड झाली पाऊस चालूच होता. त्याच्यानंतर पावसामुळं हा रोग जोडला गेला, धुकाट पडलेलं. हा जो प्रादुर्भाव आपण पाहिलेला आहे हा जीवाणूजन्य करपा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतात. यावर आता पूर्णपणे खबर होणार नाही, परंतु या रोगाची वाढ होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी औषधाची वेळीच फवारणी करणं गरजेचं आहे. यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम, स्ट्रेप्टोसायक्लिन 2.5 ग्रॅम, स्टिकर 10 मिली हे 10 लिटर पाण्यातून फवारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तुडतुडेही आढळून आलेले आहेत. जर तुडतुडेचा प्रादुर्भाव असेल तर याच औषधामध्ये इमिडोक्लोप्रिड 2.5 मिली हे 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी शेतकऱ्यांनी करावी आणि आवश्यकतेनुसार 10-12 दिवसानं दुसरी फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अल्प प्रादुर्भाव आहे किंवा प्रादुर्भाव झालेलाच नाही, त्यांनीसुद्धा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो प्लॉटसुद्धा सुरक्षित राहील. जर त्यांनी ज्यांच्याकडे झालेलंच नाही आहे असं, त्यांनी जर फवारणी नाही केली तर काय होऊ शकतं? नाही, ज्या परिसरात प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याच परिसरात जर एखादा निरोगी प्लॉट असेल तर त्याच्यावर हमखास प्रादुर्भाव होणार आहे, त्यामुळे त्यांनी फवारणी करणं गरजेचं आहे. परंतु एखाद्या गावामध्ये त्याची सुरुवातच झालेली नसेल तर तिकडे काही रोग होणार नाही. परंतु याच गावामध्ये, उदाहरणार्थ फळण्या गावात आपण आहे आणि ह्या 10 प्लॉटला झालेला आहे आणि 4 प्लॉट झालेलं नसेल, तर त्या राहिलेल्या 4 प्लॉटवर फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ह्याचा प्रादुर्भाव त्या शेजारच्या प्लॉटवर होणारच आहे. त्याचबरोबर हे जे औषध फवारणीचा खर्च शेतकऱ्यांना येणार आहे, या खर्चापोटी 50% अनुदान कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. आम्ही शिफारस केलेली औषधे जर यांनी शेतकऱ्यांनी फवारणी केली आणि त्याचे 7-12 उतारा अर्ज आणि ही बिलं जर आम्हाला त्यांनी आणून दिली तर त्यांच्या खात्यावर खर्चाच्या 50% जास्तीत जास्त 500 रुपये प्रति हेक्टरी अनुदान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा देखील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं कृषी विभागामार्फत मी त्यांना आवाहन करतो. आणि या बातमीसह आजच्या शेतीमित्र कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार.